हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. काल मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे नॅशनल पार्कमधला पार्ट 1. प्लीज कोणी बघितला नसेल तर तो बघा. आता आपण हा व्हिडिओ कंटिन्यू बघूया. प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. बघा फ्रेंड्स, सोबत फिरताना आपण किती मस्ती आणि कॉमेडी करतो तो हा व्हिडिओ आहे. प्लीज आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा, आम्ही फक्त वॉकच करतोय कंटिन्यू मगाचपासून. 2 किलो वजन कमी हो गया होगा. खूप आतमध्ये खूप वॉक खूप होतो इकडे आल्यावरती. मस्त मजा करेल. किती मस्त मजा करतात बघा. हाय 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 कर मती. इतकं पाणी मस्त बघा. किती सगळे मस्त पाण्यात मजा करतात. चला आपण पण पाण्यामध्ये जाऊया. चलो बाईक चालू. ये है अंजली. माय है नेशनल पार्क. उसको थोड़ा बाइक चलाने का बहुत शौक है. तो क्या किया उसने, वो बाइक का कलर है थोड़ा सा ब्लैक है. अच्छा है क्योंकि पेट्रोल बहुत महंगा हुआ है ना, तो ये बिना पेट्रोल का बाइक बहुत अच्छा. ए चल. हाय बघा, किती मस्त क्लायमेट है एकदम नेशनल पार्क मध्ये बोरवली. खूप छान वाटतं. जवळ कोणी असेल तर नक्की या सगळ्यांनी. फक्त इथे आता 7 तारखेपासून सगळं ओपन होणार आहे. आता सध्या सगळं बंद आहे. ट्रेन ॲनिमल्स हे दाखवू शकत नाही आपण. चालू आहे का पण? झाडाची पानं हिरवी आहेत. त्यांना नेचरचा परत असं एकदम मोकळ्या हवेत बसायला आवडतं, फिरायला आवडतं. त्यांनी नक्की इथे येऊन व्हिजिट करा. ज्यांना पाणी आहे साईडला बघू शकता तुम्ही. खूप छान आहे इकडे बघण्यासारखं. सगळे नक्की या सगळे इकडे. खूप छान आहे बर्ड्स. आपल्याला हे असं मुंबईमध्ये राहून हे बघायला भेटत ते ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्की या सगळे. चला अजून आपण बघूया काय ते. होतो का मी इथे पाण्यात खाली. आपण पाण्यामध्ये जाऊया. हे बघा किती मस्त पैकी पाणी आहे. बोरोली नॅशनल पार्क मधलाच हा व्ह्यू आहे. एकदम सेम असं गावच्या सारखी फिलिंग येते इथे. बघा ह्या पाण्याला बघून असं वाटतं, नदीला बघून गावाला चालत असं वाटतं एकदम. बघा खूप छान आहे. कोणी बोरवलीमध्ये असतील, जवळ असतील तर नक्की येऊन व्हिजिट करा इकडे. खूप छान आहे. मी पण खूप एन्जॉय करते पाण्यामध्ये. अभी मैं पाण्या में जा रही हूँ. ए मोबाइल. हे बघा किती छान वाटतं. छोटे छोटे मच्छी फिश पण आहेत बघा. वाव, हे बघा किती फिश आहेत, मच्छी छोटे छोटे आहेत. हे बघा माझ्या पायावर आलेत. ए अंजली ये जा. बघा माझ्या पायाचं फिश पेडिक्युअर पण होतंय. बघा छोटे छोटे मच्छी. हे ऍक्च्युअल मध्ये बाहेर करून घेतात लोक. माझं हे नॅचरल मध्ये होतंय बघा. एकदम किती फिश आहेत बघा. बघा किती सुंदर असं नेचर ब्युटी आहे. बघा बोलतात ना देवाने किती छान घडवलं आहे निसर्गाला.
खूप धम्माल वाटते आणि खूप मजा वाटते पाण्यामध्ये. खूप छान समुद्रापेक्षा नदीच्या पाण्यामध्ये खूपच वेगळीच मजा आहे. कितीही आपण मोठे झालोत ना, तरी पण आपण लहान आहेत असे समजूनच जीवनाचा आनंद घ्या, तरच आपण खूप आनंद घेऊ शकतो आणि खूप एन्जॉय करू शकतो प्रत्येक गोष्ट. आज खूप मस्त अशी मजा केल्यासारखी वाटते, खूप छान आहे. तुमच्यासाठी हा व्हिडिओ पण बनवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. खूप छान असं आहे, सांगता येत नाही असं खूप मस्त आहे बघण्यासारखं. इकडे एकदम नॅचरली असं गावाला आल्यासारखं फील होतं, असं वाटतं की मी गावामध्येच आले. एवढं खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे. आणि स्वच्छता पण बघा किती क्लीन आहे सगळी जागा, एकदम खूप मोठं आहे हे नॅशनल पार्क. आणि स्वच्छतेसाठी पण खूप छान आहे, पूर्ण जागेवर स्वच्छता ठेवतात हे लोक. हे लहान मुलांचं गार्डन आहे, किड्स. बघा किती छान वाटतं, खेळतात बघा किती मस्तपैकी. सकाळ सकाळी इकडे मॉर्निंगला पण लोक येतात, सायकल पण आहे तिकडे चालवायला देतात, सायकलचे रेट आहेत. बघा प्रत्येक ठिकाणी सोय पण केलेली आहे, पाण्याची सोय पण आहे, पाणी पिण्यासाठी टॉयलेटची पण सोय आहे. एवढं मोठा एरिया आहे पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोय आहे इकडे. बघा किती सुंदर असं गार्डन आहे, एकदम छोटे छोटे झाडं बघा किती मस्त झाडं आहेत. हे बघा हे कॅट ओरिटेन्शन सेंटर आहे, सध्या बंद आहे, आतमध्ये काय दाखवू शकत नाही, आपण बाहेरूनच बघूया. बघा आपण बघूया चला इकडे, खूप छान आहे बघण्यासारखं. हे बघा बघा सध्या बंद आहे. जब तक बॅटरी डाऊन नाही होती तब तक हे बघा. इकडे फुल डे आलत ना सकाळी, तर दुपारी जेवणाची पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता. इकडे आतल्या साईडला कॅन्टीन आहे. मला असे वाटते जीवन हे देवाने दिलेला दान आहे आपल्याला, त्याच्यामुळे प्रत्येकाने जीवनाचा आनंद घ्या. पण तो आनंद घेताना ज्याने जीवन दिले त्याला कधीच विसरू नका. पटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. हे बघा इकडे चहा, नाश्ता, जेवणाची सोय सगळी आहे इकडे. तुम्ही इथे येऊन ऑर्डर देऊ शकता दुपारच्या जेवणाची.
खरच खूप छान आहे ना इथे एकदम. रेड 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 हे बघा इथे खूप छान भेटतं चहा नाश्ता. काय आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे मिसळ पाव गरम गरम, वडा पाव, परत कांदे पोहे. बघा खूप छान आहे. ये है अंजली, ये है अंजली. वो बहुत ही उसका स्वभाव बहुत ही अच्छा, सबको बिचारी पूछती खाने का फिर देती नहीं है लेकिन. ठहरो 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 कट. टेस्टी वड़ा पाव इकड़ता नेशनल पार्क मध्ये आहे आदल्या साइडला आहे. या सगळे खायला एकदम मस्त टेस्ट, खूप छान आहे. वाव हे बघा खूप छान आहे, गरमागरम मिसळ. हे बघा हे नॅशनल पार्कमध्ये कॉटेज आहेत, राहण्यासाठी पण जागा आहे, वन डे स्टे करू शकतो आपण. बघा असे रूम आहे तिकडे राहण्यासाठी. असे नंबर टाकलेले आहेत. खूप छान असं इकडचं क्लायमेट आहे, राहण्यासाठी पण खूप छान सोय आहे इकडे. बघा खूप छान रूम आहेत. वाव काय मस्त फूल आहे हे. हे बघा कोणतं फूल आहे हे, नक्की सांगा मला कमेंट करून कोणतं फूल आहे ते. सेम गावच्यासारखं वाटतं इकडे आल्यावरती, असं वाटतं मी गावालाच आली आहे. खूप छान आहे. खूप छान अशी वेगवेगळी फुलं पण आहेत तिथे. हे बघा Thank you.
तुम्ही कोण आहेत? हे बघा इथले हे केअर टेकर आहेत. काय रूमचे काय चार्जेस आहेत? 2500. अच्छा 2500 इथला रेट आहे. 24 तास. 24 तास. सकाळी 11 ते उद्या सकाळी 11. अच्छा आज सकाळी 11 ते उद्या सकाळी 11. एका रूम आहे, चार लोक राहू शकतात, एक फॅमिली. अच्छा एक फॅमिली. सॉरी बेड अटॅच आहे, डबल बेड, सोफा आहे, गिझर गिझर आहे. अच्छा सगळी सोय आहे इथे. आतमध्येच एसी रूम आहे. हे बघा साईडला ग्रीनरी पण खूप छान आहे. यांच्या इथे जेवण पण खूप छान भेटतं, नाश्ता जेवण एकदम क्लीन. बघा किती जागा किती स्वच्छ आहे एकदम. बघा पूर्ण ह्या साईडला पण झाडं आहेत, ग्रीनरी आहे. बघा किती नारळाची झाडं, बघा किती छान झाडं आहेत नारळाची. पूर्ण असं वाटतं कोकणात आलेत नारळाची झाडं बघून. हे पूर्ण इकडे गाव एरिया आहे. ह्या साईडला खूप सारे गाव आहेत आतल्या साईडला. आपण फक्त बोलायला नॅशनल पार्क बोलतो पण एवढं मोठं आहे ना की खूपच एकदम भव्य दिव्य आहे एकदम. बघा काय समर्थांनी काय बनवलं, हे निसर्ग एकदम मस्त. बघा कोणाला असं एकदम शांत असं रिलॅक्स पाहिजे असेल ना तर हा एरिया बोरिवलीमध्ये खूप छान आहे राहण्यासाठी. पण आपण पण बरेच लोक मुंबईमध्ये आहेत पण कधी येत नाहीत अशा ठिकाणी. सगळ्यांनी या. फायनली फिरून फिरून खूपच दमली आणि शेवटी पाण्याची आठवण आली म्हणून पाणी पिते. चला तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.